जी घोड़दौड़ या खेळाच्या मळार सुरू केली असा जी गरुडचेप घेतली असा ती आम्ही सगळेच पळता आणि ताजेच एक प्रतीक म्हटले हो आयचो हो सिंथेटिक टर्फ ज्याचे उक्तावण आम्ही अनुसर करता या उक्तावणा बरोबर ह्या वाटारातले भुरग्यांक ह्या वाटारातले फुटबॉलपटू तसेच खेळाडू हांका मेळवी उर्बा आणि हांका लागून तयार जावपी हो प्लॅटफॉर्म ह्या जी उमेद आज प्रत्येक नागरिकांक जी जाता त्या उमेदीतल्यान घडोवन येवपी आयचो सुवाळो आणि ह्या सुवाळ्याक हजर असा ह्याच सांताक्रूज मतदारसंघाचे लाडके आमदार श्रीजो फर्नांडीस अशा ह्या समयाचेर तांचे विचार आमकां खूप मोलाचे आमकां तांचे लागी की ताणी ह्या समयाचे आपले विचार व्यक्त करचे सांताक्रूज मतदारसंघाचे आदरणीय आमदार श्री रुडॉल्फ फर्नांडीस खूब बरी सांस तुमकां सगळ्यांक आमच्या मध्ये आमचे बसलेले आहात आमचे महानदीक आमचो ऑनरेबल चीफ मिनिस्टर आमचो डॉक्टर प्रमोद सावंत सगळ्या लोकांचो मोगाचो तसोच स्पोर्ट्सान खूब इंट्रस्ट घालपी तेकाय जाय की आख्या गोयान आमचे स्पोर्ट्स वाडलेले तसोच टायम काडून हिंगासर येयला म्हणून हांव तेका चडान चड देव बरें करूं म्हणटा तसोच हांव देव बरें करूं म्हणटा आमचो स्पोर्ट्स मिनिस्टर बाब गोविंद गावडे तोय सदांच रेडी केन्ना आपयल्यार आमच्या लोकांनी जावं केन्ना आमच्या ग्रावंडार भुरग्यांनी आपयल्यार रोखडोच रेडी जाता येवपाक आनी तेकाय उमेद आसा की आमच्या कॉन्स्टिट्युएंसीक आमच्या जाता ते भाशेन हॅल्प करपाक फाटल्या दिसांनी मेर्शेच्या ग्रावंडारय तो येवन ऑलमोस्ट मेर्शेचो ग्रावंड आमचो आतां सगळे फॉर्मेलिटी कंप्लीट जालेली आसा आनी एक म्हाका दिसता 2 म्हयन्या भितर आमचो मेर्शेचो एक ग्रावंड चालू जातलो तेका लागून हांव थँक्यू म्हणटा आमच्या ऑनरेबल सीएमांक तसोच स्पोर्ट्स हें आमची कामां आमची घडून हाडल्या म्हणून तशेंच आमचो बऱ्यांतले बरें आमचे विकासर बसलेले आमचे सरपंच जेनिफर तशेंच आमचे जिल्ला शायनी आमचे सॅक्रेटरी आमचो डायरेक्टर कदम तशें आमचे पंच ह्या वाड्याचे एनाबेला आमचो बाब कुदिनो रगांजा तसोच आमचो ब्रुनो कुदिनो ब्रह्मानंद बऱ्यांतलो बरो गोलकीपर आनी ब्रुनोचें म्हणजे सांगपाचें नाका तुमकां बऱ्यांतलो बरो आमचें नांव गोंयचें दवरलेलें आसा तसले मनीस आमकां ह्या फुडें अशें वयर सरलेले जाय पयले सुवातेर हो सिंथेटीक टाफ आमकां घाल्ला तेका लागून हांव गव्हर्मेंटाक हांव चडान चड थँक्यू म्हणटा आनी एक म्हाका आमच्या गांवच्या भाग तेजो उगडास करूंक जावो आयज आमचो रॉकी डायस तो जेन्ना डायरेक्टर म्हणून आसलो डेल्ली तेन्ना तेणें आमच्या गांवचें चिंतून हो प्रपोजल घालून हें तेणें सिंथेटीक टाफ हिंगासर आमच्या गांवान हाडलेलो आसा तेका लागून आमी तेका इसरो उपकारना तेका लागून हांव मागतां कित्याक थोडे दीस जाले एक थोडे म्हयने जाले तो भायर पडलो एका दुयेंसान आनीक हांव सजमतां की देहान तेका स्वर्गराज्यान खुशी धरचो आनीक हांव मागता सगळ्यां कडेन की एक मिनीट एकूच मिनीट तेज्या आत्म्यांक आनी तेज्या तेका शांती मेळपाक एक मिनीट आमी सगळे उबे रावन तेका आमी तेज्या तेका एक रिस्पेक्ट दिवया ते बरें करूं सगळ्यांक तुमकां तशेंच मातशें ग्रावंडाची खुबश्या लोकांक आमच्या ग्रावंडाची खबर ना तेय म्हाका मातशें सांगपाचें आसा हो ग्रावंड जेन्ना आमची मामी हिंगासर MLA आसली तेन्ना आमच्या खुबश्या ह्या लोकांक आमच्या भुरग्यांक त्रास जाताले ग्रावंड नासलो म्हणून आनी त्या टायमार
मामीन फुडें सरोन ह्याच जाग्याचेर जे आदी लोक शेवताले मात बेश्टे शेवताले शेतान आनी हिंगासर आमचेय शेत आसले तेन्ना आमच्या पायन लेट रोमियो फेर्नांडीस तेणें आपली एक कोडे जाजा जमीन हिंगासर दिली तशेंच आमचे गांवचे बऱ्यांतले बरे लोक शेतकार आमचो जेमारी डायस तसोच आमचो डॉमिनीक डायस आमचो कुर्रेया आमचो आल्फ्रेड आनी सिसील कुर्रेया तेंचे हिंगासर शेत आसले तसोच आमचो गिलेराचो पाय तेणी आपले शेत दिले तेका लागोन हांव चोडान चोड देव बरें करूं म्हणटा तेंच्या फॅमिलीक आनी सजमता की ध्यान तेंच्या आत्म्यांक जे आमच्या मदें ना तेंकां शांती दिवची आनी तेंकां स्वर्गाराज्यान खुशी दवरचे तशेंच हांव मागता आमच्या सीएमा कडेन तसोच आमचो स्पोर्ट्स मिनिस्टर की आमकां चिंबलान आमचे चिंबलचे भाव हिंगासर रुपशे येयलेले आहा बऱ्यांतले बरें शेवपी गोंयांक शेवपी व्हडल्या व्हडल्या क्लबांक शेवपी आनी इतले भुरगे थंय टॅलंटेड आहा तेंकां कशे भाशेन आमकां एक ग्रावंड थिंगासर जावो आनी सीएमांनी म्हाका इन्शुरंस दिलेले आहा की थिंगासर एक बऱ्यांतलो बरो ग्रावंड करतलो म्हणून आनी आमी सगळे आशेन रावलेले आहा आनी देवाक मदें घालून आमकां जाय तो ग्रावंड आमचो बऱ्यांतलो बरो आमच्या भुरग्यांक मेळचो कित्याक एटलिस्ट मामीची ती वीश आसली आनी ही वीश आमी आमची तुमी पुरी करतले म्हणून हांव मागता ते ह्या कडेन मागता तुमकां थँक्यू तशेंच हांव सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आमच्या लोकांक हिंगासर तुमी टायम काडून हिंगासर येयले आनी आयज दोन गेमी शेवता आमच्या देपोन साळगांवकार दोनी बऱ्यांतले बऱ्यो गेमी सदांच फायनलीक पावता आनी बऱ्यांतली बरी गेम तुमकां पळोवंक मेळटली ती गेम तुमी बऱ्या भशेन पळोवचे आनी म्हाजी दोन उतरां तुमकां हांव सोपयता थँक्यू देव बरें करूं सांताक्रूज मतदारसंघाचे आदरणीय आमदार श्री रुडॉल्फ फेर्नांडीस इश्टांनो खंयची गजाल खंयचो उपक्रम जर घडयतलो जाल्यार ते घडोवपाक लागून लागता ध्येय लागता दूरदृश्टी आनी खास करून खेळा मळाचेर जेन्ना खंयची गजाल करपाची वता जाल्यार ताका लागून जी चिकाटी जाय पडटा त्या चिकाटेन काम करचें पडटा जे उपक्रम राबोवचे पडटा आनी ताका लागून जी दूरदृश्टी जाय ती खरी म्हटल्यार मेळप आनी आसप हेच पयलीं एक मोठे भाग्याची गजाल आसता आयज गोंयांत आमी पळयतात की प्रत्येक वाड्या वाड्याचेर प्रत्येक काणाकोनशांक खेळाडू ते मागीर फुटबॉल आसूं क्रिकेटपटू आसूं किंवां खंयच्याय खेळाडू आसूं टॅलंट हो खूब भरिल्लो आसा पूण तो टॅलंट जर वयर सरतलो तो टॅलंट जर मुखार येतलो जाल्यार ताका जाय प्रोपर प्लॅटफॉर्म आनी आयज हो जो टर्फ जाता तो वन ऑफ द एग्जाम्पल की कसो हो प्लॅटफॉर्म तयार जाता ह्या गोंय राज्यांत आनी हाजे फाटली जी संकल्पना आसा ती भारत सरकाराचे उपक्रम मुखार हाडून नरेंद्र मोदी श्री आदरणीय पंतप्रधान हांचे विजन मुखार घेवन गोंय राज्याचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे बरोबर चिकाटीन आयज जे तयार करता काम करता आनी घडणूक करून हाडटा ते म्हटले आमचे गोंय राज्याचे आदरणीय खेळा मंत्री गोविंदबाब गावडे आमी पळयता फाटल्या एक वर्सा भितर की खास करून खेळा भितर ते मागीर खेळाडू खातीर आसलेली तांची योग्य तांचो न्याय दिवप आसूं वा खंयचेय आंतरराष्ट्रीय उपक्रम गोंयांत हाडप आसूं ते मागीर फिफा आसूं किंवां आतांच ह्या वर्सा जावपी नॅशनल गेम्स ह्या सगळ्या गजाली कडेन आयज गोंय खेळा मळाचेर गतिमान जाल्लें आसा आनी ताचें श्रेय भारत सरकार गोंय सरकार आनी गोंय सरकारा बरोबर डॉक्टर प्रमोद सावंत आनी आमचे खेळा मंत्री गोविंदबाब गावडे हांगा वता. आयच्या ह्या उक्तावण सुवाळ्यांत हो टर्फ आयज लोकार्पण करता आसतना तांचे मनांत कितें विचार आसा हे आयकुपाची आमकां खूब उमळशीक आसा. हांव मागता तुमच्या सगळ्यांच्या तयारीन आमी स्वागत करया गोंय राज्याचे आदरणीय खेळा मंत्री गोविंदबाब गावडे. सगळ्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. आज सांताक्रूज आर्टिफिशियल टर्फ हेजें रितसर उद्घाटन आमचे गोंयचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत हांचे हस्तुकी नित्तेंच जाल्लें आसा आनी अशा ह्या खाशेले खिणाचे निमित्तान व्यासपीठाचेर विराजमान आसात आमचे गोंय राज्याचे नवे दमाचे नेतृत्व जाणीन गेलीं 4 वर्सां गोंयाक डॅवलपमेंटाच्या मनाचेर आनी प्रत्येक संकटांक आयल्लीं येणारी जी संकट जी आसा ताजेर कशें मात करप हें आज दाखोवन दिल्लें आसा. त्याच बरोबर आमचे बरोबर उपस्थित आसात ह्या भागाचे आमदार ज्यांचे एक स्वप्न आशिल्लें की हो ग्रावंड जात तितले बेगीन इनॉग्रेशन जावचो
त्या म्हणरच म्हज्या लागींचे इश्ट श्री रुदलबाब फर्नांडीस, त्याचप्रमाणे जिल्हा पंचायत सदस्य बाय शायनी ऑलिवेरा, सरपंच बाय मॅडम जेनिफर ऑलिवेरा, बाकीचे सगळे पंच मेंबर, माय ओन सेक्रेटरी फॉर द स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स मॅडम श्वेतिका सच्चन, डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स श्री रोहितबाब कदम, बाकीचे सगळे ऑफिशियल्स हांगा उपस्थित आशिल्ले, ह्या खेळा मुखार प्रेरणा घेऊन आपल्या भुरग्यांक घडोवपा खातीर आणि ल्हान माणकुले भुरग्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. आणि ज्यो संबंद गोंयात घडामोडी घडतात त्यो घडामोडीचो इतिवृत्तांत संपूर्ण गोंय आणि देशाच्याच न्ही तर जगा भितर पावोवपी माझे पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मिडिया तुमकां सगळ्यांक म्हजो परत एकदा मायमोगाचो नमस्कार. खूब बरें दिसलें की टर्फ आमचो बरोच पयलू रेडी जाल्लो आशिल्लो आणि बारीकशा शुल्लक करणा खातीर आज ताजे लोकार्पण जाऊन आशिल्लें. पण ज्या वेळेचेर हांव इन्स्पेक्शन करपाक आयल्लो त्या वेळेचेर आमी अशें सांगलें की ह्या ग्राउंड जितले आमचे ग्राउंड इनकम्प्लीट आसात किंवा जे प्रोजेक्ट ऑलमोस्ट 80% जे कम्प्लीट जाल्ले आसात ते इनकम्प्लिटेड अवस्थेन आसात, ते पयलू पूर्ण करून आमी जे जे कॉम्प्लेक्स जे आसात ते लोकार्पण करप हें तितलेंच महत्वाचें आसा. कारण गोंया भितर अशें कितलेच तरेचे इन्फ्रास्ट्रक्चर जे आसा जे 80% पूर्ण जाल्ले आसात ताजो वापर जाता, पूण रितसर ताजो हँड ओवर आणि ताजो अक्षरशा ताजी युटिलायजेशना खातीर खूब कळाव जाल्लो आसा. आणि अश्यो घडपाक जायना म्हणून म्हजे डायरेक्टर त्याचप्रमाणे म्हजे सेक्रेटरी आणि आदरणीय गोयचे मुख्यमंत्र्यांनी ह्यो सगळ्यो काही गोष्टी ज्यो आमकां सूचना दिल्ल्यो आसात ते पूर्ण करपाची जबाबदारी आज आमी करीत आसात. भावनो फुटबॉल आणि हो फुटबॉल ग्राउंड जावन आसा आणि गोंयांत आमच्या फुटबॉलाक एक क्रेज आसा आणि म्हणून आमच्या गोंय राज्यान फुटबॉल हो खेळ आज स्टेट स्पोर्ट्स म्हणून डिक्लेअर केलेलो आसा. एक वेळ जेन्ना आमचे कडेन इन्फ्रास्ट्रक्चर नाशिल्लें, साधन सुविधा नाशिल्ली, त्या वेळाचेर बरेचशे खेळगडे आज उल्लेख जालो. हांगसर आमच्या भारतीय फुटबॉल टिमीचे कॅप्टन आदरणीय श्री ब्रह्मानंद शंकवाळकर आसात, अर्जुना एवॉर्डी श्री ब्रुनोबाब कुतिनो आसात, त्यांच्यानी माडांतल्या ग्राउंडाचेर म्हणजे फातरांचेर सुद्दां खेळून आज मुखार ते पाविल्ले आसात. पूण म्हाका दिसता गेल्या 7-8 वर्सां पयलू तो इन्फ्रास्ट्रक्चर जें आसा पळय न्ही गोंयांत ते मोठे गात घेता आणि बरे तरेचे इन्फ्रास्ट्रक्चर आज तयार जाल्ले आसा. पूण एक खंत आज गेले 1 वर्स ज्या वेळाचेर ही जबाबदारी माझ्या खानाचेर आयिल्ली आसा त्या वेळार सातत्यान सांगत आयिल्लो आसा. आणि ज्या वेळाचेर हांव पयलेच फावट आमदार झालो त्या वेळाचेर हांव गोंयच्या विधानसभेन सुद्दां स्पोर्ट्स डिपार्टमेंटाच्यो ज्या वेळाचेर एक प्रश्न आयल्लो त्या प्रश्नाक उत्तर दिता आसून सुद्दां हांवें 15 मिनटांचेर ताजेर भाशणूय केल्लें आशिल्लें. आणि नेमकीच दोतोर प्रमोदबाब सावंत हाणें म्हाजेर ती जबाबदारी म्हजे आज खांद्यार घेतिल्ली आसा. मोठो आज वेगान मुखार वचपाचो हांवें प्रयत्न केल्लो आसा. हांवें म्हणलेलो म्हजे एक मनान एक खंत आसा, आज प्रत्येक भुरग्याक म्हजी सरकार मागत ते दिता आणि आम्ही केन्नाच ना असे म्हणले ना खंयच्या खेळगड्याक, प्रोवायडेड ताजे डॉक्युमेंटेशन आणि आमच्या त्या स्किमी भितर बसता किंवा स्किमी भितर अमेंड करपाची जबाबदारी सुद्धा आमच्या गोयच्या सरकारान घेतिल्ली आसा. परंतु आज भुरगे मुखार येता आसतना आमी पळयनात, कारण अनेक असपाक शकता. खास करून हांव कित्याक उलोवपाक लागता की म्हजे मुखार आज पेरंट्स आसा ज्या वेळाचेर एक नवोदित खेळाडू जेन्ना यंग मायंड जेन्ना मॅच्युरिटी ना तांकां डिसिजन घेवपाची त्या वेळाचेर पालक आणि जबाबदारी घेवप हे तितलेच महत्वाचे आसा. शिक्षण घडये एखादे एक पोट भरपाचे माध्यम असपाक शकता, परंतु खेळ आणि अंगीभूत आशिल्ली कला ही मनशाक एक नवे नाव नवी ओळख निर्माण करून दिता. आणि म्हणूनच आणि खेळ तातूंतले भितर अशी एक आसा की जाका जिगरबाज जाय पडटा आणि खंयचंय क्षेत्र जर तुम्ही निवडले जाल्यार खेळाच्या मळाचेर जो जी हार जीत जी असता, जे पराजय जे असता, जे अपयश जे असता, जे पचोवपा खातीर जिद्द आणि चिकाटी जाय पडटा आणि ती खंयच्यान जर तयार जाता, खंयच्यान जर डेव्हलप जर जाता जाल्यार त्याच मैदाना वयल्यान तयार जाता. आणि म्हणूनच मैदान सुद्धा अशें असपाक जाय की घडये एखाद्या शेवटच्या क्षणान सुद्धा 1 मिनिट असताना किंवा 1/2 मिनिट असताना सुद्धा गोल पडटा आणि ती टीम जैतिवंत जाता.
बरेचसे ठिकाणी मी पळतात की एक गोल पडलो किंवा दोन गोल पडले किंवा आम्ही निराशान पळतात, बट स्पोर्ट्समन स्पिरिट ही अशी कॅरेक्टर असतं की तो शेवटच्या सेकंदापर्यंत लढप रोप हे तितकेच महत्त्वाचे असा, आणि हे लढप जे असं पण त्याका त्याच्या व्यक्तिमत्व घडोवपा खातीर खूप अशा उपयुक्त असा। हांव इतलेच म्हणून की बरेचसे पालकूय हांगा आसा। आज म्हाका दिसता ह्या गोंयान, हांव गोंयचेच उलयतां, भारताच्या उलयना, एक फुटबॉल शूज घेवपा खातीर सगळ्यांक शक्य आहा। पूण एक उदाहरण दिता लोकां खातीर समजोवपाक कशे तरेचे द ग्रेट फुटबॉलर्स हॅव शाइन इन द एंटायर वर्ल्ड। एक ल्हान भुरगो आशिल्लो, तेजे स्वप्न आशिल्ले ताका बॉल घेवपाक सुद्दां ताजे कडेन ताकद नाशिल्ली। जे कागदाचे जे शुजांनी जे आमी कागदाचे कुडके घालतात ते कुडके घेवन ताजो बॉल करतालो आनी थंय शूट करतालो। पूण एक दीस ताजे घरान एक तुटलो फुटिल्लो एक फुटबॉल आयलो आणि तो त्या फुटबॉलाच्या प्रेमान पडलो। त्याच नेटान त्याच्या बापायन सुद्धा त्याका तितलोच आधार दिलो आणि त्याचे स्वप्न जे आशिल्ले की माका या जगातलो सर्वोत्कृष्ट खेळगडो जावपाक जाय, फुटबॉल पटू जावपाक जाय। पण फुटबॉल पटू जर जातलो जाल्यार प्रॅक्टीस अँड प्रॅक्टीस अँड प्रॅक्टीस इज व्हेरी इम्पॉर्टंट। आणि एक दीस त्याच्या भुरग्याच्या कानाचेर आयले की जवळजवळ 160 किलोमीटरच्या अंतराचेर त्या देशाचे एक सिलेक्शन असा, आणि सिलेक्शन असल्यानंतर तातून भीतर 160 किलोमीटर वचप ट्रेनीन बसलो, पण ट्रेनीच्या त्या टिसीन त्याका दुसऱ्या प्लॅटफॉर्माचेर धुकळून घातलो। पण त्या भुरग्यान जिद्द केन्ना सोडली ना। त्या नंतर जवळजवळ 80 किलोमीटरचेर तो धावून चलून तो सिलेक्शन वेनी तेणेन गाठलो। थंय पळयले जाल्यार मोठे मोठे भुरग्यांचे जे रिच पीपल जे फूड आमचे जर्सीस ज्यांच्या पायांक बरे बरे ब्रँडेड फुटबॉल शूज आशिल्ले, आणि सगळे पळोवन ह्या भुरग्याक हासपाक लागले, हो आणि सिलेक्शन दिवपाक आयिल्लो असा भुरगो। आणि त्याका जे सिलेक्शनची कमिटी जी आशिल्ली त्या कमिटीन त्याका त्या सिलेक्शनाक अलाव केलं ना। तो भीक मागपाक लागलो, फक्त म्हाका 5 मिनटांचो खेळ करपाक एक संधी दिवची, एकूच संधी दिवची, जर तुमकां म्हजो जर खेळ जर आवडले ना जाल्यार तो म्हाका तुम्ही भायर दवरचो। थंय एक सिलेक्शन करणारो जो कोच आशिल्लो, जो रेफरी जो आशिल्लो सिलेक्शन कमिटीचो मेंबर, ताका ताजी काकूट आयली। आणि काकूट आयल्या नंतर ताणें सांगले, चल लेट अस गिव वन ऑपॉर्च्युनिटी टू दीस बॉय। ताणें एका डस्टबिनान उडयलेले शूज मुखार जे पिनलेले त्याचे बोटं भायर सरताले, आणि त्याच फुटबॉल शूजात पळोवन बरेचसे भुरगे हाशिल्ले आशिल्ले। ते शूज घालून त्या भुरग्यान 5 मिनटांचो खेळ केलो, आणि संपूर्ण जे प्लेयर जे आशिल्ले आणि त्यांना पळवणारे जे आशिल्ले किंवा सिलेक्शन कमिटीक जे भुरगे जे सिलेक्शन कमिटीचे मेंबर आशिल्ले त्यांना अट्रॅक्ट केलो, आणि असो तरेचो पहिलो भुरगो त्या सिलेक्शन कमिटी भितर निवड गेल्लो असा। त्या भुरग्याचे नाव जावन असा सादिओ माने। को सादिओ माने घराकडे आयलो, पण घराकडे आयलो पळय जाल्यारूच त्याच्या बापायचो देहांत जाल्लो आशिल्लो। कित्याक देहांत जाल्लो? एखाद्या वेळ ताका म्हज्या भुरग्याचे सिलेक्शन जाल्ले आसा, जे स्वप्न जे आसा ते स्वप्न पळोवपा खातीर तो रावले ना, किंवा भुरग्या कडेन एक शब्द सुद्दा उलोवपाक शकले ना। पूण त्या भुरग्यान जिद्द सोडले ना, तसोच भायर सरलो, आणि भायर सरले नंतर फाटी वळून केन्नाच पळयले ना। वेगळे वेगळे जे लिव्हरपूल म्हणू नका, मॅचेस्टर म्हणू नका, अशा सगळ्या मोठ्या मोठ्या क्लबात तो खेळपाक लागलो। आणि आज जगातलो एक रेकॉर्ड ताजे भितर असा, तो अवघ्या 2.16 सेकंदा भितर ताणें हॅट्रिक गोल केल्ले असा। तो सादिओ माने जावन असा, ज्या कडेन ज्या बापाय कडेन ज्या आवय कडेन बूट घेवपा खातीर कापस्ताद नाशिल्ली, शक्य नाशिल्लो, आज जगातलो सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून आज भुरगे ताजे कडेन पळयतात। हे इन्स्पिरेशन घेवप हे तितलेच महत्वाचे असा। म्हणजे सरकारान तुमकां बूट दिले ना, म्हणजे सरकारान तुमकां जर्सी दिले ना, किंवा आवय बापाय कडेन एक ट्रॅव्हलिंग करपा खातीर पैसे दिले ना, दिस आर द ओनली एक्सक्यूजीस। ही फक्त कारणां जावन आसा।
खरो जर एथलीट जर जातलो जाल्यार ताजे खातीर एक जिद्द आनी चिकाटी आसत त्या सर्कमस्टन्सीसान आसत त्या एनवायरमेंटान भितर जो प्लेयर जो मुखार वतलो पय न्ही तोच खरो एथलीट ह्या देशाचे आनी ह्या जगांच्या जगा भितर कॉम्पिटिशन करपाक शकतलो. तशे तरेचे एथलीट तशे तरेचे फुटबॉल तयार घडोवपाचे आज आमी काम करपाची गरज आसा. सरकार आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत आणि आदरणीय आमच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आदरणीय युनियन मिनिस्टर आमचे नॅशनल कॉन्फरन्सांक आम्ही प्रत्येक गोष्ट कशी आमचे खेळकडे पावतले आमचे किती जाता किंवा पेरंट्स म्हणू नकात किंवा कोचीस म्हणू नकात किंवा ट्रेनर्स म्हणू नकात. ओन्ली वेन देर इज अ गेम्स वी आर आस्किंग द प्लेयर्स टू प्रॅक्टिस. दिस इज नॉट द वे. आणि एक गोष्ट पालकांक दिसता म्हजो भुरगो खेळून कितें करतलो. आज जे भुरगे जे आसात पण खेळले नंतर ताणें जे नावलौकीक जे संपादन केलें आसा पय न्ही. आमी दुसरी गोष्ट सांगता सगळे गव्हर्मेंट सर्वंट आसतले किंवा मोठे मोठे कंपनी भितर कामगार आसतले जे मोर देन गव्हर्मेंट सर्वंटा भितर सॅलरी अर्न करतात. तुम्ही जे 60 वर्षांची कमाई जे 60 वर्सां भितर करतले पय न्ही एक जर तुम्ही परिपक्व असो जर खेळगडो तुमच्या घरान जर जन्माक जर आयलो न्ही जाल्यार तो 7 वर्सां भितर ते तितले जोडपाक शकता इतली ताकद ह्या खेळा भितर आसा. आणि ताकद निर्माण करपा खातीर इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट टू हॅव द इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ दीस कॅलिबर. आणि म्हाका दिसता दीस इज द फिफा इंटरनॅशनल स्टँडर्डाचो हो ग्राउंड आसा. आय हॅव गिवन अ डायरेक्शन्स टू माय ऑफिशियल्स दॅट दीस स्टेडियम ऑर दीस ग्राउंड इज ऑल्सो टू बी illuminated so that we can play different matches at this ground. Also as mentioned by amche rudal bab munilla sir ki merse sarkelo ek ground amka upgrade karpak jay maka ek khabar asam barobar wo fakt merse ki va santa cruz hi area ji asa paini ki only not meant for the football. म्हाका जेन्ना फाटल्या आमी 20 वर्सां पयलू जर केले बरे बरे व्हॉलीबॉल टिम्स ह्याच भागात निर्माण झालेली आशिल्ली. आणि म्हाका दिसतं मुखार येता आसतना रुदलबा बाबान म्हाका एका प्लेयरा कडेन इंट्रोड्यूस करून दिलो की ही इज प्लेईंग व्हेरी गुड व्हॉलीबॉल म्हणून. प्लस म्हाका दुःख दिसता की म्हजे एक खेलो इंडियाक किंवा एक नॅशनल गेम्स जर म्हाका जर एक टीम सिलेक्ट जर करतले जाल्यार एक प्लेयर मेळपाक म्हाका डिफिकल्ट जाल्ले आसात. कितें कमी केल्ले आसा गोंयच्या सरकारान तुमकां खातीर ह्यो सगळ्यो काही गोष्टी आज लक्षात दवरप हे तितलेच महत्वाचे असा. इट इज व्हेरी इझी टू ब्लेम द गव्हर्नमेंट. सी गव्हर्नमेंट इज गोईंग टू गिव्ह द इन्फ्रास्ट्रक्चर बट व्हॉट इज द एफर्ट टू बी टेकन इज दॅट द प्लेयर द कोचिस द एथलीट अँड द ओव्हरऑल अबाव इज द पेरेंट्स दे हॅव टू टेक द इनिशिएटिव्ह देन ओनली इट इज पॉसिबल अस टू टेक द अवर एथलीट टू अ नेक्स्ट लेवल. आणि म्हणूनच ह्यो सगळ्यो काही गोष्टी करता असतानाच आज प्रत्येक क्षेत्रात नॉट ओनली द फुटबॉल we have focused every discipline. My honorable chief minister has already mentioned me. He has said that we are going to host the 37 national games in a days to come. Barasha janacho prashna asillo ki fakt kitle discipline bitar amcho koi participate jatlo. Ave tanga sangle ki jitlo discipline asa तितले डिसिप्लीन गोंय पार्टिसिपेट जातले कारण आमच्या भुरग्यांक आमकां प्लॅटफॉर्म दिवप तितलोच महत्वाचो आसा. आमी जर प्लॅटफॉर्मूच जर दिले ना आनी भिरांत पडली की म्हाका गोल्ड मेळपा ना गोल्ड इज नॉट इम्पॉर्टंट द पार्टिसिपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट सो दॅट बाय अनदर 10 इयर्स ऑफ टायम वी आर डेफिनेटली गोईंग टू हंट अ गोल्ड फॉर अवर गोवा अँड दॅट इज वॉट द स्पिरिट वॉट वी लाईक टू डेव्हलप अँड फॉर दॅट वी नीड युअर सपोर्ट. For that, a dedication, determination, and the passion is very important. And if you want to do that, then you will be able to do all of your work. We will be able to do all of our work. If we are doing what we are doing, we will be able to do the bureaucracy answer, the government, the government, but we are doing for the only people. We are doing the work. आणि या लोकां खातीर काम करता आसतना अशे तरेचे इन्फ्रास्ट्रक्चर म्हाका दिसता एव्हरी कॉर्नर ऑफ द गोवा आज आमचे तयार जाता. आणि तयार जाता आसतनाच तुमचे सगळ्यांचे ताका सांगात हो तितलोच महत्वाचो आसा. हांव म्हजे माणकुले भुरग्यांक जे ल्हान ल्हान भुरगे आमचे वेलकम करता आसा आमचे रोजाचे पाकळे मारताले हे पाकळे फक्त तितले पुरते न उरता आसतना तेजी रोजां जावन तेजी गुलाब जावन
तो परम जो असा बनी तो तुम्हीच आमका गोयचा आणि भारताचाच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पावपाचो गरज असा आणि ती धमक आज निर्माण करपाची गरज असा आणि हे जर आज जर निर्माण जर केले तर माका दिसता आमचो गोय आणि जे गोय सरकारान जे टॅक्स पेयर्सांचो जो पैसो जो असा तो आम्ही अशा तरेचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करपा खातीर जो वापरता तो खरे अर्थान सार्थक जातलो असे हांव म्हणतलो. परत एकदा चढ काय उलयनासताना आम्ही इथेच म्हणन की तुम्ही मोठे संख्येने हांगा उपस्थित असत. आय एम कॉंग्रेच्युलेट टू माय एंटायर टीम ऑफ द DSY एंड द SAG ज्यांनी हो एंटायर माहोल आज आमच्या तयार केलेलो असत. अँड डेफिनेटली आय विश ऑल द बेस्ट टू बोथ द डेम्पो अँड सालगावकर स्पोर्टिंग क्लब फॉर द नेक्स्ट मॅच टू बी गोइंग टू बी हॅपन ऑन दिस ग्राउंड. And I wish all the best and congratulations to you everyone because of you we have been over here. Thank you so much. देव बरे करू. आदरणीय खेळामंत्री बोमनेस कोयनबाब गावडे आणि जसे म्हणतात की डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या टीमेतले एग्रेसिव्ह असे सेंटर फॉरवर्ड जे खेळामळाचेर गोलार गोल मारीत असा एकदा नेटान ताळी मारी आमचे लाडके खेळामंत्र्या खातीर. आयज हांगा वेळात वेळ काढून ह्या उक्तावण सुवाळ्याक आपली उपस्थिती आमकां लाभयली. डॉक्टर प्रमोद सावंत हांगा उपस्थित असा. एंटायर सांताक्रुजाच्या सगळ्या लोकांतर्फे आमचे लाडके आमदार त्यांचो हार घालून त्यांचो स्वागत करपा सोदता. एक मोगाची अशी भेटवण तांकां दिवपाक सोदता. हांव मागता तांच्या लागीं की तांणी हार आमच्या लाडक्या मुखेलमंत्र्याक घालून सगळ्या सांताक्रूज लोकांतर्फे तांचे हांगासर ह्या मळार तांचे स्वागत करचे. हांव पंच सदस्य जिल्हा पंचायत सदस्य सरपंच हांचे लागीं मागता की तिणें मुखार येवचे. प्रकाश बाब हांचे लागीं मागता. नेटान ताळ्यो मारून आम्ही अभिवादन करूया आमच्या आदरणीय मुखेलमंत्र्याक. आणि तसेच जसे आमच्या आमदार बाबान सांगला की जे आम्ही फोंडा आणि साखळे म्युन्सिपालिटीन जो जैत डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणा खाला ह्या दोन्ही म्युन्सिपालिटीन पळयलो ताका लागून तांचे खूप खूप अभिनंदन. रुडोल्फ बाब तसेच सांताक्रूज आणि आमच्या सगळ्यांतर्फे देव बरे करू. तसेच फाल्यांच्यान सुरू जावपी रोमियो आणि व्हिक्टोरिया मेमोरियल ट्रॉफी हाज्या जर्सीचे उक्तावण आम्ही मुखेलमंत्री बाबांच्या हातांतल्यान करपाक सोदता. हांव मागतां की त्या जर्सीचे उक्तावण आम्ही आदरणीय मुखेलमंत्री आणि आदरणीय खेळामंत्री हांच्या हातांतल्यान करचे. रोमियो आणि व्हिक्टोरिया मेमोरियल टुर्नामेंट जो फाल्यांच्यान सुरू जावपाचो असा सगळ्यां लागीं मागता की त्या टुर्नामेंटाचो तुम्ही सगळ्यांनी आस्वाद घेवचो. रोमियो अँड व्हिक्टोरिया मेमोरियल टुर्नामेंट त्याची जर्सी उक्तावणा घेता. फाल्यांच्यान हो टुर्नामेंट सुरू जातलो. देव बरे करू. इश्टांनो खंयचो खेळ आणि त्या खेळाची खंयची टीम जर असली जाल्यार ती तो मेरेन बरे तरेन यश प्राप्त करपाक शकना जो मेरेन त्या खेळाडूं कडेन त्या टिमी कडेन एक प्रबळ अशें नेतृत्व ना. टीम कितली स्ट्रॉंग आसली आणि जरी कॅप्टन त्या टिमीचो जर सारखो ना मातसो जर 19-20 असत जाल्यार केदी व्हडली टीम असू ती टीम बारीक सुद्धा टुर्नामेंट जिंकपाक शकना. आणि जरी एक नवी सुद्धा टीम उभी झाली पण त्याचं नेतृत्व जर खूप बरें असं जाल्यार वर्ल्ड चॅम्पियन सगळ्या टक्कर घेऊन सुद्धा ती टीम जैत घेऊ शकता. हाजे एक खूप सुंदर उदाहरण गोयकडे असा. 1983 साला जेव्हा संतोष ट्रॉफी झाली त्यांना गोयच्यान एक तरणाऱ्यांची टीम मुखार वचून गेली ह्या संतोष ट्रॉफीन खेळपाक आणि त्यांच्या मुखार आशिल्ले 20 times विनर आणि अनडिफिटेड बेंगल त्यांच्या मुखार खेळून आपली शक्त दाखवून थंय त्या संतोष ट्रॉफीचेर आपलो हक्क गाजयलो आणि त्या टिमीचे नेतृत्व जे करतात ते आमच्या वांगडा बशिल्ले असा. पद्मश्री परमानंद बाब शंकवाळकर आमच्या मदीं असा. ताणें तें एग्जाम्पल दवरला. त्याच भशेन आयज गोंय राज्याचे नेतृत्व करता एक अशे धडाडीचे आणि कापस्तादीचे एक युवा नेते की ज्यांच्या फुडारपणा खाला आयज गोंय राज्य
इतले मुखार पावता आणि आज प्रसिद्धीची वाटचाल चलता आणि ही वाटचाल पळून फक्त गोय नी जाल्यार गोया बरोबरचे बाकीची राज्य सुद्धा गोयान मान वयर काढून पळयता आणि आमकां ही अभिमानाची गजाल भेटवण करून दिवपी आमचे लाडके डॉक्टर प्रमोद सावंत आमचे मुखेलमंत्री हांगसर उपस्थित आसा. आज ह्या तर्फाच्या उक्तावणा वेळार वेळात वेळ काढून ते हांगसर आयिल्ले आसा आणि तांच्या मार्गदर्शना खाला गोय राज्याचो खेळ मुखार वतना तांचे विचार आमकां ऐकपाक आमी आशिल्ल्या. मागता तुमच्या सगळ्यांच्या तळ्यांनी आमी स्वागत करूया गोय राज्याचे आदरणीय मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. सिंथेटिक टर्फ आमच्या सांताक्रूजच्या ह्या ग्राउंडात घातला त्याच्या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमात. आमच्या मध्ये असत आमचे खेळा मंत्री गोविंद गावडे, तुमचे लाडके आमदार बाब रुडॉल्फ, ZP सरपंच, बाकी सेक्रेटरी डायरेक्टर्स, समोर असलेल्या सांताक्रूज पंचायत आणि क्षेत्रातल्या माझ्या मोगाळ बहिणीनो आणि भावानो, त्याचबरोबर म्हणजे प्रेस मीडियातले माझे सगळे फ्रेंड्स, सगळ्यात पहिल्यात पहिली खूप खोस बघता की सिंथेटिक टर्फ ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड गव्हर्नमेंट ऑफ गोवा ऑलमोस्ट वी आर स्पेंडिंग मोर दॅन 6 crores of rupees फॉर दीस ग्राउंड. म्हणजे 4.5 crore केंद्रातल्या आणि 1.5 crore समोर सुमार आमच्या राज्यातल्या 6 crore म्हणून आम्ही हो टर्फ घातलेलो ग्राउंड आज लोकार्पण करता ते पळून खूप बरं दिसता. बाबा गोविंद गावडे ह्याने गोंयभर आमच्या खेळा मळाचेर आम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केला ताजेर ते उलयले. हे मुद्दामून सांगता म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता असताना आम्ही जाव तो खेळ असू, जाव ते हॉस्पिटल असू, जाव ते ॲडमिनिस्ट्रेशन असू, खैसरूच कमी करूंक ना. आणि म्हणून तर पेडण्यापासून काणकोणपर्यंत वेगवेगळेकडे आउटडोर स्टेडियम, इनडोर स्टेडियम, स्विमिंग पूल आणि बाकीचे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही रेडी करीत असा. ताजी खंत आशिली की इन्फ्रास्ट्रक्चर इतके रेडी करता बट ब्रह्मानंदा सारखेले आमकां एखादो दुसरो तेन्नाच तयार जाता, ताज्या उपरांत आनीक तयार जाल्ले खूप कमी पळोवपाक मेळटा. पण म्हाका दिसता ताजी खंत ती आशिली की आमी इन्फ्रास्ट्रक्चर केलें म्हणून जावचें ना. जी दिद्द चिकाटी तरणाट्या मदीं आसपाक जाय, आयकपाक जाय त्या ग्रावंडार आसा. निदान म्हाका दिसता आमी तरी आयकल्या उपरांत, म्हणजे ते परत परत म्हणटालो तो की पेरंट्सांनी ती पॅशन तेंच्या मदीं क्रिएट करची पडटली, पेरंट्सांनी तेंकां मोटिवेट करचें पडटलें. कारण फक्त सरकारान इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलें म्हणून जावचें ना. आमी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता, आमी कोचीसूय दिता, आमी बेस्ट ऑफ द बेस्ट पीई टिचरूय दिता, पण तरी सुद्दां आमच्या कडेन बरो टॅलंट आसलेले खेळगडे कमी तयार जाता. आमी जेन्ना नॅशनल गेमीक वता, म्हणजे येता ते ऑक्टोबरांतल्यान जेन्ना आमी नॅशनल गेम्स आनी नॅशनल गेमी 37 नॅशनल गेमींक जर 42 वेगवेगळे डिसिप्लीन खेळ आमी खेळा मळार खेळटले आसत जाल्यार आमी फाटलीं जेन्ना 6 वर्सां सातत्यान म्हणटा नॅशनल गेम्स येतल्यो जाल्यार म्हाका दिसता सगळ्या असोसिएशनाची जबाबदारी आशिल्ली त्या नॅशनल गेम्सा खातीर आपली टीम रेडी करपाची. असोसिएशन प्रत्येक फावटी SAGच्या मिटिंगेंत बसता तेन्ना आमकां बाकीच्योच गजाली सांगता, बट तेंच्यांनी आपली रिस्पॉन्सिबिलिटी तितक्याच पद्दतीन सांबाळपाक जाय. तर नॅशनल गेम जातले आमकां स न्ही, म्हाका दिसता 8 वर्सां पयलीं कळ्ळें गोंयान नॅशनल गेम जातलें म्हणून. प्रत्येक म्हणजे टिका करप सोंपें आसता, कोणी खंय रे म्हणजे नॅशनल गेम पोस्टपोन जायत आसा, पण नॅशनल गेम जर येतली आसा तुमकां खबर आसा जाल्यार त्या असोसिएशनांनी सगळ्यांनी फुडें वचून सगळ्यो टिमी रेडी जाय आशिल्ल्यो. आज स्पोर्ट्स मिनिस्टरान ताच्या खातीर टीम सोदची पडपाक जायनासली. इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे असोसिएशनानूय फुडें करून आपल्यो टिमी जर रेडी केल्ल्यो जाल्यार इजिली आज गोंयचे आमचे वेगवेगळे तरणाटे जे युवा भुरगीं आमची ही त्या नॅशनल गेमीन पार्टिसिपेट जावपाक जाय आसली, खेळपाक जाय आसली. आणि तीच अपेक्षा म्हणजे सरकारचो मुख्यमंत्री ह्या नात्यान म्हजी आसा, कारण आमकां सगळ्या क्षेत्रात भुरग्यांक फुडें हाडपाक जाय आणि तें काम आमी सातत्यात करीत आसा. आमी पळयता की अर्जून एवाडी बाप ब्रह्मानंद हांगासर आसा, तेका पद्मश्री मेळ्ळो, म्हणजे सरकारान एक रिकग्नेशन खेळा मळाचेर काम केल्लें. म्हणजे तुमी आतां पर्यंत म्हणजे 3 पद्मश्री पैकी आमी पळयता एक खेळा मेळाचेर मेळ्ळो, दुसरो लिटरेचरान मेळ्ळो, तिसरो आमी म्हणटा की आमचे ब्रह्मेशानंद स्वामी ज्यांच्यानी पुराय गोंयांत न्ही जगाचेर म्हणजे धर्म आणि हेचो संदेश संस्कृती जतनाचो संदेश दिलो. आमकां बाय भक्ती कुलकर्णी एका रिसंटली अर्जून अवॉर्डूय मेळ्ळो. म्हणजे खेळा क्षेत्रांत सुद्दां जो काम करता ताका गव्हर्मेंट रिकग्नेशन दिता हें खूब म्हत्वाचें आसा. आनी म्हाका दिसता ताकाच लागून भुरग्यांनी खंयसरूच म्हणजे खेळ हो निग्लेक्ट करचो असो हांव म्हणना, खेळूय तेंच्यांनी खेळपाक जाय
आणि त्या क्षेत्रात पुढे वाचपाची गरज असा, त्याच्या क्षेत्रात नाव करपाची गरज असा। आणि इन फ्युचर आम्ही जसे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 NEP 2020 वता असताना खेळाच्या क्षेत्रात त्याका खूप वडलो स्कोप असा। आणि आता खेळाच्या क्षेत्रात जे ग्रॅज्युएशन्स आणि टेक्निकल स्किल एज्युकेशन घेतले त्यांना आता त्या फुडल्या 5 वर्षांत खूप वडलो स्कोप हो या क्षेत्रात असा। त्यातही खेळाच्या क्षेत्रात वेगवेगळे जे आमचे खेळगडे तयार जातले, खेळाच्या क्षेत्रात स्किल एज्युकेशन जे भुरगे घेतले म्हणजे कोचीस जातले, त्यांना सगळ्या जणांक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 खूप वडलो स्कोप व देशात क्रिएट जावपाचो असा। आणि त्याका लागूनच म्हणजे आम्ही केल्ले इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप मोठ्या प्रमाणात त्याका यूजू येतले। आम्ही पळता की नॅशनल गेम्स खेळपा खातीर ऑलमोस्ट आमची तयारी पुराय झाल्या आणि ऑक्टोबरातल्या नॅशनल गेम्सच्यो थोड्या दिसांच्या भितर डेटूय डिक्लेअर जातले। बट त्याचा आस्वाद घेता असताना, त्याच्यापासून स्पिरिट घेता असताना नवीन खेळगडे तयार जावपाक जाय, हाज्या खातीर सातत्यात आमचो प्रयत्न असा। आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे पॅरंट्सांनी गोयच्या आपल्या भुरग्यांक नॅशनल गेम्स ज्यो पळोवपाकूय धरचे, पळोवपाकूय हाडचे, जेणे करून तांच्यांनी त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आणिकूय अशा पद्धतीचे खेळगडे जे असा हे तयार जावपाक जाय, ह्या खातीर आम्ही सातत्यात काम करपाक जाय। म्हाका दिसता आयच्या ह्या सुवाळ्याचेर हांव चड न उलयता, परत एकदां बाब रुडॉल्फ हाजें हांव अभिनंदनूय करतां। आणि फाटले फावटी फाटल्या टॅनियरांत म्हणजे फाटलो XML बाब टोनी आसतना हो सुरवात जाल्लो, म्हाका याद आसा ताचे फाउंडेशन स्टोन घालपा खातीर हांवूच आयल्लो। आणि त्या वेळार म्हणजे इलेक्शनच्या पयलीं तो थोडोसो सुरू जाल्लो टर्फ करपाक जाय, तेणी आमचो हेजे नांवूय घेतले की जेणें आमकां फंड्स मेळोवंक दिवपा खातीर एक्स डायरेक्टर बाब रॉकी डायस हाणेंय बी हो म्हाका खबर आसा कारण तो म्हाज्याय कडल्यान दोगूय जाण रॉकी आनी टॉनी मेळून तो फॉलोअप करतालो, ताणें फंड 4.5 कोटी हाडुनूय दिलो। आनी आज आमी पुराय करता आसतना म्हाका खूब खोस भोगता की परत तेज्या इनॉग्रेशनाच्या वेळार म्हाका हांगासर येवन तो लोकार्पण करपाचो मान म्हाका मेळ्ळो। तेणें एक सांगलें की मामीचें स्वप्न आशिल्लें, मामीचीं स्वप्नां म्हाका दिसता BJP सरकारानूच कंप्लीट केल्या, मामी काँग्रेसीन रावनूय बी दी। म्हणजे हांवें एकाच खातीर सांगलें की आमचे सरकार प्रत्येकाक रिस्पेक्ट दिता। मामी बाबडी थंय आसतनाय बी तिका तेन्ना उपोशणांक बसचें पडलें, म्हाका याद आसा मामी बरोच तेप थंय उपोशणांक सुद्दां बसली, बट तिचें कांयच काँग्रेसीन केलें ना, तिकाय न्याय दिलो ना आनी सांताक्रुजाकूय न्याय दिलो ना। आतां रुडॉल्फ निदान मामीचीं स्वप्नां BJP येवन साकार करता तें पळोवन म्हाकाय बरें दिसता, कारण मामीच्या आत्म्याक शांती मेळटली निदान रुडॉल्फान तरी आपली स्वप्नां बरीचशीं पुराय करपाक घेतल्या म्हणून तेन्ना जाली ना। हांवें एकाच खातीर सांगता म्हणजे खंयसरूच डिफरन्सीस न दवरता। रुडॉल्फ आमच्या बरोबर आयलो, हांवें ताका वॅलकम केलें। रुडॉल्फान सांगता आसतनाय सांगलेलें की हांव मुद्दा कित्याक सांगता म्हणजे रुडॉल्फ म्हाजे येयला पळय पयल्या दिसाच्यान मामीचे दोतोर हे स्वप्न आसा, CM सर मामीचें तें स्वप्न आसा, आनी मामीचीं स्वप्नांत पुराय करपाक तो भारतीय जनता पार्टी कडेन जॉयन जाल्या। लोकांक कितेंय दिसो आपल्या मतदारसंघाचें इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलपमेंट करप, आपल्या मतदारसंघातलो ह्युमन रिसोर्स क्रिएट करप आणि आपल्या मतदारसंघातल्या लोकां खातीर सातत्यात काम करप। हांव पयलो फाटले फावटी तो म्हाका एकदां ते जेवण दिवपाकूय व्हेल्लो तेणी, म्हणजे कितलेशेच तेजे चाहते रुडॉल्फ आणि मामीचे चाहते जे आसा हे सातत्यात ह्या परिसरात वेगवेगळे पडले। म्हणजे तिची मामीची कळकळ जी आशिल्ली ही सामान्य मनशाच्या प्रती आशिल्ली, म्हणजे वेगवेगळ्यो गजाली ज्यो सामान्य मनशाक लागता त्यो गजाली जावपाक जाय आशिल्ल्यो। आणि ताकाच लागून आज रुडॉल्फ तोच विशय फुडें घेवन आपल्या पुराय मतदारसंघात लोकांच्या मदीं काम करता। म्हाका दिसता इररिस्पेक्टिव्ह ऑफ द कास्ट अँड क्रीड तुम्ही सगळ्यांनी ताका नेटान तेको दिवपाक जाय, तितलें काय ना तो दिवपाची गरज आसा, कारण ज्या पद्धतीचो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलपमेंट वेगवेगळ्या पद्धतीची कामां रुडॉल्फ करपाक लागलेलो आसा, उरलेलीय बी तेजी डॅवलपमेंटाची कामां गोविंदन ताका ग्रावंडाचे ऑलरेडी सांगून मेकळे केला, बट तेजी उरलेली कामां जी आसा ही उरलेली कामां सरकारा कडल्यान नेटान जातली। फक्त तेणी आपल्या मतदारसंघात म्हणजे थोडेशे सगळीं कामां कंप्लीट जातली, तितूर भिवपाची गरज ना। फक्त गरज कितें आसा ती सांगता हांव, गरज आसा क्लिनिनेस मेंटेन करपाची, ताच्या मतदारसंघात क्लिनिनेस मेंटेन करपाची सामकी गरज आसा। कारण हांव बरेचशे फावटी मतदारसंघात भोंवता आसतना सरपंच पंच हांच्यांनी ती चड चिंता करपाक जाय की गार्बेज मॅनेजमेंट जे आसा हे करप, रस्त्याक तेकोन कचरो न उडयता म्हणजे ताचे दुश्परिणाम आमकांच भोवचे पडटा, म्हणून तर तेंच्यांनी क्लिनिनेस मेंटेन लोकांनी आनी पंचायतींनी हे जर करीत
जो एक बड़ा मतदार संघ डेवलप करपाक जाता ती क्लिनिनेस मेंटेन दौरपे काम सगळ्यांनी करपाची गरज आसा। ऑनरेबल प्राइम मिनिस्टर हाँ क्लीन इंडिया मिशन पास फिट इंडिया मिशन पर स्वच्छ भारत पास सशक्त भारत आज फिट इंडिया क्या मटल हमें रेगुलर खेळप हे फिट उरप ते खातीर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेवलप करता। क्लीन इंडिया मिशन जे सुरुवात केला तेका तुम्ही सपोर्ट करपाचे गरज आसा। स्वच्छ भारत दौरता आसताना स्वच्छ गोय आणि स्वच्छ सांताक्रूज दौरपाची गरज आसा ते म्हाका दिसता रुडॉल्फ नेटान कामाक लागतलो ज्या निमित्तान आम्ही सगळे जाण म्हणजे एक क्लीन इंडिया मिशनात सहभागी घेतले। आयच्या दिसा हांव मिनिस्टर बाब गोविंद गावडे हाजेय बी अभिनंदन करता खेळा मळाचेर तो जे काम करीत आसा वेगवेगळे गोंयभर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीत खेळा खातीर ग्राउंड आसतले ऑर्गनायज करप वेगवेगळे प्रोग्राम्स आसतले हाज्या खातीरही त्यांनी बऱ्या पद्धतीचे इनिशिएटिव्स घेतल्या। हाज्या फुडल्या येता त्या काळात आमकां वेगवेगळ्या खेळा मळाचेर कार्यक्रम गोविंद बाब गावडे आयोजन करतलो। हांव इतकेंच सांगता आणि आयच्या दिसाच्यो ह्या ग्राउंडाक लोकार्पण करता आसताना म्हाका मनाक खूब खोस भोगता। देव बरें करूं। देव बरें करूं। आदरणीय मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तुम्ही खास वेळात वेळ काढून हांगसर